तो आ जाएगा। आणि सलामीची जोडी कोण मैदानात? शेरू आणि सतीश। अजय लेफ्ट आर्म राउंडर के बॅकफुटला जाता चेंडू अतिशय गचाळ ढिसाळ असता क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडे पाहायला मिळतंय। पंच किती धावा? दोन। अजय यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती, वेगाने चेंडू टाकला, परंतु यष्टी रक्षकाने यावेळेला मात्र अतिशय गलथात मला केला आणि त्याच्यामुळे जो चेंडू निर्धाव जायला पाहिजे होता त्या चेंडूवर मात्र दोन धावा अवांतांच्या रूपाने अजय यांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राउंडर आणि यावेळेला मात्र चेंडू सुरेख निर्धाव पडतोय। वाह सुरेख ऑफ द टॉस खेल दिया है, लॉन्ग ऑफ सीमा रेषेकडे चेंडू जातोय, दोन धावा नक्कीच पळून काढले जात आहेत। या दोन धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद चार वर। तीन चेंडू टाकून झाले, धाव संख्या झालेली चार। पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवलेला आहे, पकडो क्या जीतो मॅच। चेंडू वन बाउंड, चेंडू सीमा पार जातो की काय पंजाबकडून अपेक्षा आहे। दोन धावा पळून काढल्या जातात, पुन्हा एकदा दोन धावांनी धाव संख्या बिनबाद सहावर। आतापर्यंत या षटकामध्ये मला वाटतं चार चेंडू टाकून झाले, चार चेंडू मध्ये सहा धावा पाचवा चेंडू। वेगवान मारा निर्धाव चेंडू, फलंदाजाला भुतकळ्यात टाकणारा चेंडू, कन्फ्यूज करणारा, गोंधळात टाकणारा चेंडू, वेगवान मारा करतोय जे शेवटच्या क्षणी आपल्या खांद्याचा वापर करतोय आणि एक्स्ट्रा जनरेट एक्स्ट्रा स्पीड जनरेट करतोय। पाच चेंडू टाकून झाले, त्याच्यातले दोन चेंडू निर्धाव पडलेले, शेवटचा चेंडू। यावेळेला पुन्हा एकदा ऑफ द टॉस मारलेला आहे, ऑलराऊंडचा फटका, चेंडू वेगाने येतोय, एका धावेपेक्षा जास्त भिन्न अशक्य, परंतु चेंडू फेक मात्र जितक्या वेगाने करायला पाहिजे तितक्या वेगाने होते। पुन्हा एकदा दोन धावा, दोन धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती आठ। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीचं धाव संख्या बिनबाद आठ। गोलंदाजीसाठी येतो कैफा लोनवाल। सतीश स्ट्रायकरला येतो, दुसरं षटक मार्गस्थ करतोय वडोली गावाकडनं। कैफा लोनबाल, धाव संख्या बिनबाद। आपण पाहतात वडोली प्रीमियर लीग 2022 आयोजक संयोजक प्रायोजक टू मॅन आर्मी कैलास जाधव आणि अगदस बुबेर यांची देण पुढचा चेंडू राईट आमो। फुलटा पद्धतीचा चेंडू, पाया टाकला चेंडू, मात्र यावेळेला चोपची धाव पळून काढली जाते, आखोई आखोबी इशारा हो गया आणि एक रन पळून काढली जाते। या चोरट्या धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती नऊ। पुढचा कैपात लोन मार राहिता मोदगेट पंचांना पार करताय, आपटून टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट किंवा बायडिस मिड विकेट वरनं चेंडूला सीमा रेषेपलीकडे भिरकाव देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फलंदाजाला गुंगारा देतो, निर्धाव चेंडू पडले, धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती नऊ वर। तिथून मारा करतो या गोलंदाज आहे तो कैफात, एक वेगवान गोलंदाज वडोली गावाच्या एनकडनं गोलंदाजी करतोय, राहिता मोदगेट पंचांना पार करतोय। यावेळेला पुन्हा एकदा गुंगारा देतो निर्धाव चेंडू, प्रेक्षक मात्र संतप्त होत आहेत फलंदाज शेरूवर।
चेरू लगातार तीन चेंडू निर्धाव काही बार टिचून गोलंदाजी करतोय नियंत्रित मारा करतोय धावा रोखून तर तो खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय फलंदाजाला जेरबंद करतोय पुढचा चेंडू यावेळेला पॉइंट वन चेंडू मारला जातो एक रन करून काढले दुसरी धाव घेतला की चेंडू सीमारेषा पलीकडे जातो बघूया अजूनही चेंडू हाताला लागत नाही तिसरी धाव नक्कीच मिळेल आणि तिसरी धाव आरामात पळून काढली जाते तीन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 दुसऱ्या चेंडूतले अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे फलंदाजीला पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सतीश सतीशने अजून एक धाव काढलेले बघूया षटकार चौकार की निर्धाव चेंडू कवरच्या दिशेने चेंडू मारला जातो एक रन करून काढले त्याच्यावर किती धाव मिळतात बघूया दोन धाव तर करून काढले जात आहेत दोन धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली 14 काही फार लोनपाल यांचा पुढचा चेंडू राईट आमोदगेट पंथांना पार करतोय आपटून टाकले चेंडू आडव्या बॅट मारला जातोय चेंडूला सीमारेषेपलीकडे वेगाने जातो एक रन पळून काढले ते दुसरी धाव चित्त्याच्या चपळाने पूर्ण केले जात आहेत दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 दोन षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या बिनबाद 16 तिसरं षटक मार्गस्थ करते स्वप्ने बॅकफुटला जात आहेत आडव्या बॅटने चेंडूला मारले जाते एक रन पडून काढले ते दुसरी धाव घेत आहेत दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 18 पुढचा चेंडू स्वप्नील त्रिफळा बाद होतोय आणि पहिला झटका बसतोय धाव संख्या 1-18 बाद झालेला फलंदाज शेरू खेळण्यासाठी येतोय तो अतुल अब्दुल्ला एक बाद 18 बाद झालेला फलंदाज शेरू 11 धावांची एक चांगली खेळी आपल्या संघासाठी त्यांनी उभारलेली नवीन फलंदाज अब्दुल वेगवान मारा निर्धाव चेंडू पंचांकडे वाईट बॉलचा इशारा धावसंख्या जाऊन पोहोचली 19 1-19 पुण्याच्या एकदा पंचांकडनं वाईट बॉलचा इशारा लगातार दोन बॅक टू बॅक चेंडू वाईट पडतात 1-20 नाही भुरे येत आहेत फ्रेश होऊन येत आहेत चा आणि खारी पुढचा चेंडू
आणि उतुंगा षटकार पाहायला मिळतोय, पकडो क्या जीतो मॅच, आणि फलंदाज बाद होतोय। लाल मुलांनी जबरदस्त धुडकूस केलेला आहे। आज रात्री संध्याकाळ अशी झोप लागेल त्यांना की जेवायची सुद्धा त्यांना शुद्ध राहणार नाही, इतका जबरदस्त काम केलेला आहे। मिकी माउस त्यान मिकी माउस वर लाल मुलं खूप खुश आहेत। पुढचाचे पुन्हा एकदा जोरदार शॉट ऑफ पुढचा फटका पाहायला मिळतो। एक रन पडून चालले ते नो मॅन लाइन मध्ये चेंडू पडतो की काय बघूया। एक धाव पडून काढले ते एका धावने धाव संख्या संपवली ती मला वाटते 2-21। स्वप्निल यांच्या षटकातले अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। बघूया स्वप्निल कशा प्रकारे गोलंदाजी करतात, फलंदाजाला जखडून ठेवतो की फलंदाज त्यांच्यावर कुरघोडे करून त्यांच्यावर धावांची लयलूट करतात। राईट आर्म होतो की स्वप्निल यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी आलेले रोशन, जबरदस्त टोला, पकडो क्या जीतो मॅच, गडी बाद होतो की काय बघूया। आणि रोशन इथे शून्यावर बाद होतोय, तीसरा गडी बाद होतोय, 3-21। गोलंदाजीसाठी येतोय दिनेश, फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी कोण येतोय स्वप्निल। शेवटचा चेंडू पुन्हा एकदा झेल उठतो, पकडो क्या जीतो मॅच, आणि गडी बाद होतोय इथे मला वाटतं चौथा गडी बाद होतोय। 4-21। नवीन फलंदाज कोण आलेला आहे, नवीन फलंदाज कोण आलेला आहे, इबाद पुढचा चेंडू। ऑनरोडचा जोरदार फटका मारला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि फलंदाज बाद होतोय, पाचवा गडी बाद होतोय, 5-21 बाद होतोय, इबाद होतोय बाद। आणि नवीन फलंदाज कोण येतोय, जयेश अजय पुढचा चेंडू। त्रिफळा बाद, जबरदस्त भेदक गोलंदाजी पाहायला मिळते। नवीन फलंदाज कोण आलेला आहे, जग्गू का काय, रोहित। अजय यांनी तर हॅट्रिक घेतली, कोणाकडून 500 रुपये, वैभव जाधव यांच्याकडनं 500 रुपये गुगल पे।
पकड़ो क्या जीतो में आज आणि हॅट्रिक दे 500 रुपये। चला लवकर या मिकी माउस लगातार तीन चेंडू तीन मला वाटतं पहिली हॅट्रिक झाली काय स्पर्धेतली लिहून ठेवा पहिली हॅट्रिक मेड बाय अजय जाधव। नवीन फलंदाज कोण आलेला आहे ए नाव काय फलंदाजाचं नॉन स्ट्राइक चा आकाश पुढचा चेंडू ऑन रोयचा चोरकस फटका एक रन काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गलत देऊ शकतो एका धावने धाव संख्या मला धावून बोलते ती 6-22 7-22 पुढचा चेंडू अजयचा लेफ्ट आर्म राउंड द विकेट त्रिफळाबाद पुन्हा एकदा जबरदस्त भेद गोलंदाजी आजच्या दिवसामधला सर्वोत्तम गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळतो अजय जाधव यांच्या नवीन फलंदाज कोण आलेला आहे निखिल अजय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन रवीचा जोरदार फटका मारला जातो एक रन पडून काढली जाते गचाळ क्षेत्ररक्षण मात्र सुधारले नाही अजून पण धाव संख्या 24 7-24 अच्छा 8-24 शेवटचं षटक आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय गोलंदाज बघूया अमित का निर्धाव चेंडू परंतु वाईड बॉल का इशारा पंतर गण धाव संख्या 25 8-25 पुढचा चेंडू आणि यावेळेला मात्र जबरदस्त आणि गचाळ क्षेत्ररक्षण अतिशय गचाळ ढिसाळ दळबद्री गलथान क्षेत्ररक्षण अक्षरशः शिव्यांच्या लाखोली त्याच्यावर वाहिल्या जातात बघा त्याच्या बाजूला प्रेक्षक बसलेले कैलास यांचे बंधू आहेत ते धाव संख्या 27 8-27 सुरेख चेंडू निर्धाव चेंडू राइट आर्म ओव्हर द विकेट यष्टी रक्षेला गुंगारा दिला जातोय स्लिपच्या फलंद आणि दोन धावा मला वाटतं नक्कीच पळून काढल्या जात आहेत दुसऱ्या धावेला गडी बाद होते नववा गडी बाद होतोय वाइड बॉल वाइड बॉल धाव संख्या 29
धाव संख्या 30। राइट आर्म राउंडर पकड़ो, क्या जीतो मैच। दोन धावा पूर्ण कर लेता है। मला सर्व गड़ी बाद होता है। बत्तीस जिंकने 33 धाव की गरज, 30 चेंडू आणि 33 धावा। वडोली प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवसभरामध्ये ऑल आउट होणारा पहिला संघ बिंदू होण्याचा मान मिळवलेला आहे। तो मला वाटतं साई स्पोर्ट्स 5 षटकांमध्ये ऑल आउट झालेला संघ 32 धावांवर, सर्व बाद 32। 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। सलामीचे फलंदाज कोण येतोय बघूया। कैलास आणि अजय जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 33 धावांची गरज। डावखुरा फलंदाज अजय स्ट्रायकरला जातो आणि सलामीचा पॉवर प्ले मधला षटक टाकण्यासाठी उंच पुरा तेज तर्रार गोरखनाथ वडोली एक्सप्रेस रोशा। उंच पुरा साधारणतः 15 ते 20 पावलांचा राईट आर्म राउंड विकेट पहिला चेंडू मार्गस्थ करतोय। पहिला चेंडू पंचांकडे मात्र येतोय तो नो बॉल, ओव्हर द वेस्ट आहे। अवांतर धावांनी धाव संख्या उघडली जाते बिनबाधे। पुनः एकदा रोशन राईट आर्म राउंड विकेट वेगवान मारा करतोय, पहिला चेंडू मार्गस्थ करतोय। सुरेख फ्लिक ऑफ द टोस, व्हाट अ कॅच, परंतु नो बॉल होता आणि त्याच्यामुळे फ्री हिट होता।
एक दावे ने धाव संख्या दोन पोचली दोन वर ज्या प्रकारे ऑफ द टोप फ्लिक केलं होतं ज्या प्रकारे मोहम्मद अझरुद्दीन ज्या प्रकारे रवी शास्त्री फ्लिक करतात ज्याप्रमाणे विराट कोहली केएल राहुल फ्लिक करतात अगदी त्या तोडीतला फटका आणि तितकं चित्त थरारा झेल घेतला होता परंतु नो बॉल पुढचा चेंडू ऑन रवीचा चौरस फटका मारला जातो धाबाद करण्याची नामी संधी वॉचफुल क्रिकेट खेळावा लागेल अजय एक अष्टपैलू असा खेळाडू गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण अष्टपैलू खेळाडू आणि असे अष्टपैलू खेळाडू ज्या संघाकडे असतो त्या संघाला नक्की जिंकण्यासाठी खूप मदत होत असते पुढचा चेंडू रोशन मात्र आपल्या परीने भरसक कोशिश करतोय आता आपण तर चेंडू टाकून झालेत किती पुढचा चेंडू ऑन रोहितचा जोरदार फटका आणि चेंडू मात्र इथे अडवला जातोय सुरेख एक रन पडून काढली जाते धावसंख्या जाऊन बोलली बिनबाद तीन वर पुढचा चेंडू आणि अजय मात्र इथं त्रिफळाबाद होतोय नवीन फलंदाज कोण आलेला आहे स्वप्नील का रवींद्र रोशन पुढचा चेंडू एक रन पडून काढली जाते एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली पाच जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज चेंडू शिल्लक राहता 24 वेगवान मारा निर्धाव चेंडू रोशन यांची जबरदस्त भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते पुढचा चेंडू ऑन रॉयचा जोरदार फटका मारला जातोय पहिल्या षटकाच्या समाप्त धाव संख्या 1-6 दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय उंचपुरा शिरशिरीत बांधण्याचा खेळाडू गोलंदाज कोण इबाद का अब्दुल अब्दुल्ला गोलंदाजीसाठी येतो खेळण्यासाठी सज्ज होतो कैलास आपटून टाकलेला चेंडू शॉर्ट टांबूचा फटका मारला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या चेंडू वेगाने जातो एक रन करून काढली जाते दुसरी धाव विद्युत चपळाने पूर्ण केली जाते दोन धावांनी धावसंख्या जाऊन बोलली 7-8 वर
अब्दुल्ला या शंकरला पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ पुन्हा एकदा पंचांकाला वाईट बॉलचा इशारा धावसंख्या 9 अब्दुल्लांचा पुढचा चेंडू राईट आर्म राउंड ओवर विकेट पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय धाव घेण्याचं टाळलं जातंय निर्धाव चेंडू पडतोय अब्दुल्ला चांगला कमबॅक करतोय कैलास सारख्या नावाजलेल्या प्रमुख फलंदाजाला शांत ठेवतोय त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय हळूहळू सूर्य पूर्ण मावळतीला झुकलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये थंड वातावरणामध्ये धावांचा लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपल्याला जिंकणे फार कठीण होऊन जातं पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा निर्धाव चेंडू कैलास हतबल होत आहेत लाचार होत आहेत बघत राहत आहेत दिलवाने होत आहेत आणि फलंदाजाला मात्र गुंगारा देतोय तो अब्दुल्ला यांचा चेंडू अब्दुल्ला राईट आर्म ओव्हर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय की काय बोलतोय यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातो याच्या दोन धावा तर लगेच मिळाल्या पाहिजे दोन धावांनी धाव संख्या धावत बोलली ती 11 राईट आर्म होतो विकेट अब्दुल्ला यांचा पुढचा चेंडू दुर्कस मारला जातो कव्हरच्या दिशेने वन बाउंड्री चेंडू सीमा पार जातोय
थाली में कटोरा। गोलंदाजीसाठी जयेश येतोय, फलंदाजीसाठी स्ट्रायकरला आहे रोशन। 12 चेंडू आणि 17 धावा। गोलंदाजीसाठी जयेश, दोन धावा पळून काढल्या जात आहेत। दोन धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18। जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज। जयेश पुढचा चेंडू ऑनड्राइव्हचा दुर्ग स्पर्धा। चेंडू सीमारेषेपलीकडे येतोय, एक धाव पळून काढली जाते। एका धावाने धाव संख्या 19 वर। जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज। चेंडू वेगाने सीमारेषेपलीकडे जातो की काय बघूया। आणि चेंडू सीमारेषेपलीकडे चौकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23। जिंकण्यासाठी आता 10 धावांची गरज। चांगलं कम गॅट केलं होतं रोशन याने, चित्त थरारा जेल घेण्याचा प्रयत्न केला। षटकार जाणाऱ्या चेंडूला मात्र त्याने 4 धावांपासून रोखलेलं। कमीत कमी आपल्या डाव्या बाजूला तो 10 ते 15 पावलं धावत आला। या दोन धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25। जिंकण्यासाठी 8 चेंडू 8 धावा। सात चेंडू 7 धावा। वाइड बॉलचा इशारा पंतांकडे। आता 6 धावांची गरज। 7 चेंडू 6 धावा। सहा चेंडू 6 धावा। अजून एक चेंडू शिल्लक गेला। आणि पंचांचा अपील उचलून धरलेला आहे। आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंचांकडून, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर। 6 चेंडू 6 धावा। नवीन फलंदाज दिलीप वाघे। नावात वाघे परंतु फलंदाजी वाघासारखी करावी लागेल।
सहा चेंडू सहा धावांनी शेवटचा षटक कोण येतोय टाकायला आणि चेंडू चौकार खनकणी दणदणीत चौकार पाच चेंडू आणि दोन धावा धाव संख्या बरोबरीत येते जिंकण्यासाठी एका धावेची गरज चेंडू शिल्लक राहिले चार चेंडू आणि एक धाव रखी आणि विजयी होतोय संघ विजयी संघाचं अभिनंदन हरलेल्या संघाचं कौतुक या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच अजय जाधव